नमस्कार मंडळी इथं स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी मध्ये तर सकाळी मी उठायच्या आधी मम्मीचं बऱ्यापैकी काम आवरलेलं हो असतं आणि इथे साधारण तुम्हाला अंदाज आला असेल की चकड़े काई बेता है। आज आमच्याकडे काय भेत आहे आज बऱ्याच दिवसांनी मम्मीच्या हातचे डोसे खायला मिळणार आहे तिथे बघू शकता रात्री तांदूळ आणि उडीद डाळ वाटून ठेवली होती आणि किती छान पद्धतीने ते फर्मेंट झालेलं आहे जेव्हा अशा प्रकारे पीठ तयार होतं त्यावेळेस डोसेसुद्धा खूप छान होतात आणि इडल्यासुद्धा खूप छान होतात दीदी आल्यावर इडल्यांचं प्लॅन आहे सो आज आम्ही डोश्यांचा प्लान केला इथे बटाटे सुद्धा उकडून तयार होते मम्मी इथे बनवते नारळाची चटणी जी आपण डोसे इडली याच्यासोबत खातो आणि इथे मी बसले माझं स्वतःचं आपलं रुटीन चालू आहे सकाळचं जे असतं ते रात्री भिजत घातलेले बदाम मनुके खायचं रोज माझ्या लक्षात राहत नाही भिजत घालायचं आठवड्यातनं मला वाटतं एखाद्या दुसऱ्या वेळा मी चुकतच असेन पण सकाळी उठल्या उठल्या हे थोडंसं खाल्लं की आपलं पोट भरल्यासारखं वाटतं नरेंद्रांना मी बोलले होते की विनूकडून फ्रूट्स पाठवून द्या तर त्यांनी बाकीच्या फळांसोबत हे पेरू सुद्धा पाठवून दिले होते दुसरे त्यांना छोटे अवेलेबल झाले नाहीत सो हे मोठे मोठे पेरू त्यांनी मला पाठवून दिलेत हा आहे छोटा पेरू आणि छोट्या पेरूचे हे बाबा ज्यातला मी एकही खाल्ला नाही कारण मला अजिबात आवडला नाही इथे डोशासोबत खाण्यासाठी मम्मीने बटाट्याची भाजी बनवायची तयारी केली होती तेवढ्यात बाहेरून खूप जास्त आवाज लावून बघायला गेले तर हे डॉगीच तिथे दंगा घालत होते ते रस्त्यावर असेच फिरत असतात आणि जेव्हा चालायला वगैरे आम्ही जातो संध्याकाळी तेव्हा ते मागून आमच्या चालत येतात त्यामुळे खूप भीती वाटते आणि फायनली इथे आता डोसे बनवायला घेत आहे मम्मी आमच्याकडे दोन्ही प्रकारचे बनवतात कुणाला मऊ हवा असेल तर मऊ एकदम कुणाला क्रिस्पी हवा असेल तर क्रिस्पी बनवतो आता पप्पांसाठी मऊ लागेल त्यामुळे थोडंसं जाड असं आम्ही बनवतो येतो ऑइलचं प्रमाण थोडंसं कमी वापरतो ऑइल बटर काही असेल ते जास्त करून पाणी मारून मगच आम्ही बनवायला घेतो इथे ह्या पप्पांसाठी थोडंसं जाड म्हणून आम्ही हे थोडं एक्स्ट्रा पीठ घेऊन डोसा बनवतोय आणि ही पप्पांना द्यायला प्लेट रेडी केली होती खूप छान आणि मऊ मऊ असा हा डोसा झाला होता मला क्रिस्पी डोसा खायला आवडतो नाश्त्यानंतर आमच्या माताजी बसल्या होत्या दळपाची तयारी करायला आता दिदी जिजू सगळेजण येणार आहेत सो त्यासाठी जास्त प्रमाणात लागेलच आता दळप तसेच ज्यांच्याकडे दळायला देतो त्यांच्या इकडे लग्न असल्यामुळे आम्हाला हे एकदम दळून घ्यावं लागतंय राशनच्या दुकानामध्ये तांदूळ आणि गहू मिक्स झाल्यामुळे हे मम्मी वेगळे करत बसली आहे आणि इथे माझं आपलं चालू आहे नारळ पाणी प्यायचं बराच वेळ मी ट्राय करत होते त्याला होल पाडण्यासाठी आणि त्यातून पाणी बाहेर काढण्यासाठी पण ते काय मला शक्य होत नव्हतं हे नारळ मम्मी बेळगावरून येताना घेऊन आले होती त्यामुळे ते खूप जास्त असे वरून तासून आणले नव्हते सो काढण्याला खूप वेळ जात होता मला डोंट वरी डोंट वरी मला माहिती आहे तुम्हाला काळजी वाटत असेल मी अशा प्रकारे चाकू मारते पण मी काळजी घेऊन करत होते तर हे होतं मॉर्निंग रुटीन चला आता मी मस्त नारळ पाणी पिते बाय